विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला एका नवीन विषयाची माहिती देणार आहे. मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी रिप्रेशन सिस्टीमचे कार्य व कार्य याबद्दल माहिती दिली होती, परंतु आज मी तुम्हाला रिप्रेशनच्या पद्धती याबद्दल माहिती देणार. तर रिप्रेशनच्या पद्धतीचे म्हणजे दोन प्रकार पडतात. नंबर एक आहे मॅन्युअली ऑपरेट लुब्रिकेशन सिस्टीम आणि नंबर दोन आहे ऑटोमॅटिक लुब्रिकेशन सिस्टीम. तर मॅन्युअली ऑपरेट लुब्रिकेशन सिस्टीममध्ये ग्रीसगनच्या किंवा ग्रीसगनच्या सहाय्याने किंवा हाताने त्या पार्टना ग्रीसिंग करणे, म्हणजे उदाहरणार्थ निप्पल्सला ग्रीसिंग करणे व हिल आपल्या हिल हप हिलवरील हपला ग्रीसिंग करणे होय. तर ऑटोमॅटिक लुब्रिकेशन सिस्टीम मध्ये त्याचे सुद्धा प्रकार आहे. तर ऑटोमॅटिक लुब्रिकेशन सिस्टीम मध्ये म्हणजे ही मेकॅनिकल असेंब्लीच्या सहाय्याने किंवा सहाय्यपण पद्धतीने ही कार्य करते. ऑटोमॅटिक लुब्रिकेशन सिस्टीमचे चार प्रकार पडतात. तर एक आहे ग्रॅव्हिटी सप्लाय लुब्रिकेशन सिस्टीम, दोन आहे स्प्लॅश लुब्रिकेशन सिस्टीम आणि नंबर तीन आहे ड्राय सम लुब्रिकेशन सिस्टीम आणि चौथी आहे प्रेशर लुब्रिकेशन सिस्टीम. प्रेशर लुब्रिकेशन सिस्टीम ही आजकाल सर्व वाहनावर वापरली जाते. या लुब्रिकेशन सिस्टीम मध्ये ऑइल सम मधील ऑइल हे ऑइल पंपच्या सहाय्याने खेचले जाते. या ऑइल पंपला कॅमशाफ्टचा ड्रायव्ह दिला जातो, इंजिन कॅमशाफ्टचा ड्रायव्ह दिला जातो आणि या ऑइल पंपद्वारे ऑइल कंपनीतील ऑइल घेतले जाऊन ते ऑइल फिल्टरला व नंतर ऑइल पार्टला दिले जाते. तर या प्रेशर लुब्रिकेशन सिस्टीममध्ये कोणकोणते घटक येतात याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार. तर येणारे घटक म्हणजे नंबर एक आहे ऑइल सम किंवा ऑइल चेंबर, त्याच्यानंतर आहे ऑइल स्टेनर, नंबर तीन आहे ऑइल पंप आणि नंबर चार आहे रिलीफ वाल्व, त्याच्यानंतर ऑइल फिल्टर आणि त्यानंतर ऑइल गॅलरी इत्यादी घटकाचा समावेश होतो. तर अशा प्रकारे मी तुम्हाला लुब्रिकेशनच्या पद्धतीबद्दल मी थोडक्यात माहिती व त्याचे प्रकार आणि प्रेशर लुब्रिकेशन सिस्टीम यामध्ये थोडक्यात कार्य व त्याचे मुख्य घटक कोणकोणते येतात याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली आहे. धन्यवाद.